रायडिंग लाईफ ही इथेच फिनिश होणार, हे तर 100% आहे. म्हणून माझा हा शेवटचा जर ब्लॉग असेल तर मी हा ब्लॉग स्वामींच्या चरणी जाऊनच शेवट करणार आहे ब्लॉगचा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. आता वाजलेत 3:15. आज आहे नवीन विषय, नवीन राईड. आज आपण जाणार आहोत स्वामी समर्थांचंच मठ आहे तळोज्याला. मठाबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन तिथे पोचल्यावर. या ब्लॉगच्या एंडपर्यंत तुम्ही टिकून राहावास. तुम्हाला नवीन नवीन बॅक टू बॅक व्हिडिओ भेटतील. पण सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे, माझ्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. मी असते ना कॅमेऱ्याच्या पाठीमागे तशी चंदेरी दुनिया नसते. असं लाईफ आहे, अप्स अँड डाऊन चालतच राहणार. तर हा आपला रोड आपला नेहमीच आहे. सो तुम्ही काय करा, सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा, त्याच्याबरोबर म्युझिक. दिसतोय समोर डोंगर. माझे मान्सून राईडचे व्हिडिओ बघितले असाल तुम्ही तर पूर्ण हिरवागार डोंगर होता. आता काय परिस्थिती झाली, उजेडा चमन. ते ना म्युझिक पण असं निवडून निवडून काढतो ना. फक्त एक आहे, माझे ब्लॉग बघायच्या वेळेला ना एअरफोन लावा कानाला, त्याशिवाय म्युझिकचा इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. हाय पनवेल बायपास, इथून मारता लेफ्ट सरळ गेला पुण्याला जातो रोड. बॉस हा कदाचित शेवटचा ब्लॉग असेल. नियतीने मला अशा चक्रव्यामध्ये अडकवलं ना, जे कांड मी केलं नाही त्या कांडामध्ये मला गोवलं गेलं. जर मी बाहेर पडलो नाही तर माझी रायडिंग लाईफ ही इथेच फिनिश होणार, हे तर 100% आहे. शेवटचा जर ब्लॉग असेल तर मी हा ब्लॉग स्वामींच्या चरणी जाऊनच शेवट करणार आहे ब्लॉगचा.
असा टर्निंग पॉइंट घेतला आहे, काही न करता सुद्धा सगळं माझ्या अंगाशी आलेलं आहे आणि याचा इफेक्ट डायरेक्ट माझ्या जॉबवर झालेला आहे. पण सगळीकडेच चालते, कुठे चालत नाही. पण एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या पोटावर कसा पाय देतो ना, याचं ज्वलंत उदाहरण आमच्या कंपनीमधल्या राकेश कोळी. एचआर मॅनेजरने असा काही चक्रव्यूह असला की ॲट अ टाईम त्याने 30 अगोदर 150 लोकं काढली त्यांनी, त्याच्यानंतर परमनंट लोकांमध्ये हार घातला आणि 30 लोकं बाहेर काढली. मला एक समजत नाही, माझ्या आयुष्याची मी 22 वर्ष त्या कंपनीला दिली आणि एक काल नाही आलेली मॅनेजमेंट या मॅनेजमेंटने एक एक करून सगळ्यांना काढायला सुरुवात केली आहे. आणि विशेष मी याच्यामध्ये कोणाचं नाव घेत नाही, पण तिथले काही जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचा त्यांना हातभार आहे. पण त्या गाववाल्यांना एवढं कळत नाही की जात्यातलं रडतं आणि सुपातलं हसतं. तुमचा नंबर लागलाय, उद्या काय गॅरंटी तुमचा नंबर लागणार नाही. ज्या वेळेला आपण एक माणसाला बेकार करतो त्यावेळेला त्याच्यावर डिपेंड असणारी सर्व माणसांवर उपासमारीची वेळ येते आणि त्यांचे जे बद्दुआ असते ना, ती बद्दुआ सगळ्यांना घेऊन डुबते. ज्या जो कारणीभूत असतो ह्या कांडासाठी त्या माणसाची पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त करून टाकते ही बद्दुआ. मला ॲक्च्युली हा विषय काढायचा नव्हता याच्यात, पण हा माझा मे बी लाईफमधला शेवटचा ब्लॉग असेल, कारण माझा जॉब गेला तर माझी ही रायडिंग लाईफ मी इथेच संपवणार आहे. मी माझ्या रायडिंग लाईफ माझ्या सर्व्हिसमधला 25% हिस्सा होता हा मी माझ्या रायडिंग लाईफसाठीच ठेवला होता. तर जॉबच नाही राहिला तर 25% काय आणि 10% काय, काहीच राहिलेलं नाही आहे. माझे जेवढे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माझी कळकळीने हात जोडून एकच विनंती आहे की प्लीज माझ्यासाठी नाही, माझ्या जोडीला जेवढी 30 माणसं आहेत त्या 30 माणसांसाठी देवाला प्रे करा की यांचा जॉब जाऊन देऊ नका. तर ही आहे आपली आध्यात्मिक राईड आणि आध्यात्मिक राईड बोलल्यावर विषय पण आध्यात्मिकच निघणार ना. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आपली गाय मानली जाते आणि आपण बोलतो गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे. आता 33 कोटी याचा आपण शब्दशः अर्थ घेतो 33 कोटी, ॲक्च्युली कोटी याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो प्रकार. म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी म्हणजे असे 1 लाख 2 लाख 3 लाख असे कोटीवर नाही आहे, तर 33 प्रकारचे देव असतात. हा अर्थ होतो 33 कोटी देव असल्याचा. आणि तसंच एक दुसरा पण पॉईंट आहे, शिवलिंग. शिवलिंगाचा बऱ्याच जणांनी चुकीचा अर्थ पकडला आहे, पण ॲक्च्युली शब्दशः अर्थ त्याचा तो नाही आहे. लिंग तर संस्कृतमध्ये अर्थ होतो प्रतीक. लिंग म्हणजे शंकराचं प्रतीक असा प्रकार होतो. लिंग म्हणजे प्रतीक आहे, कळला अर्थ याचा. अजून एक आहे, साईबाबांच्या नावाचा पूर्ण अर्थ काय. ज्या वेळेला साईबाबा शिर्डीला आले, खंडोबाच्या मंदिरासमोर उभे राहिले आणि महासभापतीने पहिल्यांदा त्यांना बघितलं, त्यावेळेला त्यांच्या महासभापतीच्या तोंडातून उद्गार निघाले आहो साई. तर साईचा अर्थ असा होतो साक्षात ईश्वर. साक्षात ईश्वर म्हणजे साई. तर हे अर्थ आहेत त्याचे. हे नावडा तळोजावरून जायचं आहे, तळोजाच्या आसपासच आहे तिकडून हरियालीवर रस्ता. समोर दिसतोय हाजीमलंग डोंगर आहे. तर वावुंजा वगैरे सगळं याच साईडला आहे.
So enjoy music, enjoy view. जय हो स्वामी महाराज. जाम फिरवत आणलं रे स्वामी समर्थ. प्रॉब्लेम या मठाचा असा आहे, इथे शूटिंग करून देत नाही आहेत, त्याच्यामुळे बाहेरची जेवढी कॅप्चर करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत आहे.
पण एक प्रॉब्लेम इथे असा आहे, इथे शूटिंग करून देत नाही. जेवढी शूटिंग करता आली तेवढी मी केली. आता बघू, हा ब्लॉग माझ्या आयुष्याचा शेवटचा ब्लॉग ठरतो आहे का इथून पुढे अजून आपली अशी जर्नी स्टार्ट राहणार आहे. देवाला प्रार्थना तर केलं आहे, या चक्रातून बाहेर काढ. बघू आता स्वामी किती साथ देतात ते.